उपस्थित सर्व मान्यवर सर्व शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक पालकवर्ग आणि माझे प्रिय विद्यार्थी यांना माझा प्रथम नमस्कार या ठिकाणी राष्ट्रीय विज्ञान दिनाचं औचित्य साधून मला जे प्रयोग सादरीकरणाची करण्याची जी, जी संधी मिळालेली आहे त्याचे सर्व श्रेय मी आयसर संस्था पुणे आणि अरविंद गुप्ता सर यांना देतो कारण लॉकडाऊन काळात आयसरने घेतलेल्या अनेक कार्यशाळा पाहून मी विज्ञानप्रेमी शिक्षक इतका वेळा झालो की मी टाकाऊतून टिकाऊ अशी अनेक खेळणी तयार केली मॉडेल्स तयार केलेले आहेत प्रयोग करून पाहिलेले आहेत आणि ते विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवलेले आहे सुद्धा आयसरचे एक सुंदर बोधवाक्य लक्षात ठेवण्यायोग्य आहे वेअर इज टुमारो सायन्स बिगिन्स टुडे उद्याच्या विज्ञानाची सुरुवात आजच करा चला तर मग आपण अनेक खेळण्यातून वैज्ञानिक संकल्पना जाणून घेऊया मी आज तुम्हाला चुंबक आणि ध्वनी यावर आधारित काही खेळणी दाखवणार आहे त्याचबरोबर इतर काही खेळणी असतील यातील आपण वैज्ञानिक संकल्पना पाहणार आहोत माझ्या पहिल्या खेळण्याचे जे नाव आहे चेंडू हवेत तरंगविणे तुम्हाला सर्वांनाच प्रश्न पडला असेल की हा चेंडू हवेत कसा काय तरंगणार चला तर बघूया आपण हवेत हा तरंगतोय का बघा छान हा हवेत कोणताही आधार न घेता तरंगतोय तुम्हाला वाटत असेल या ठिकाणी हा दोरा बांधलेला आहे हा त्याचा आधार असेल परंतु तो त्याचा आधार नाही आपण यातली संकल्पना जाणून घेऊया या ठिकाणी लाकडी स्टँडला लावलेले जे चुंबक आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी चेंडूच्या आतमध्ये असणारे एक चुंबक या दोन चुंबकामध्ये आपल्याला छान पैकी आकर्षण दिसे म्हणजे या ठिकाणी चुंबकीय आकर्षण बल आहे आणि ह्या चुंबकीय आकर्षण बलामुळं हा, हा चेंडू या दुसऱ्या चुंबकाकडे खेचला जातोय मात्र हा जो दो दोरा आहे हा दोरा त्याला पुढे जाऊ देत नाही तर अशा पद्धतीनं आपल्याला एक छान खेळणं तयार करता येतं आणि तुम्ही आपण शिक्षक म्हणून आपण विद्यार्थ्यांना हवे तरंगणारा पतंग असे खेळणं तयार करायला लावू शकतो त्याचबरोबर आपण पक्षी हवे तरंग तरंगणारे खेळणं तयार करायला लावू शकतो आता हे आकर्षण गुंधर्मावर असणारे हे मी खेळणं तुम्हाला दाखवलेलं आहे तसंच मी तुम्हाला अजून एक आकर्षण गुणधर्मावर आणखी एक वेगळं खेळणं दाखवणार आहे आता या ठिकाणी हा पेन आहे आणि हा पेन जर आपण या ठिकाणी असा उभा ठेवण्याचा प्रयत्न केला तर तो असा खाली पडतोय म्हणजे याला कोणताही आधार नाही आणि आधाराशिवाय हा उभा राहत नाही परंतु या ठिकाणी मी एक स्टँड घेऊन पेन्सिलला एक फायबरचा तुकडा जोडलेला आहे आणि पुढे एक चुंबक ठेवलेला आहे आणि हा पेन मी जर या ठिकाणी असा उभा ठेवण्याचा प्रयत्न केला तर हा छानपैकी उभा राहिलेला आहे आणि हा नुसता उभा राहत नाही तर हा आपण फिरवण्याचा प्यायला प्रयत्न केला तर तो छानपैकी फिरताना सुद्धा दिसतोय आपल्याला आता या ठिकाणी दोन चुंबकामध्ये आकर्षण आहे हे आकर्षण तुम्हाला लक्षात येईल की हा जर मी पेन थोडे वरती केला तर हा या चुंबकाला चिकटलेला आहे म्हणजे या ठिकाणी जो गॅप आहे दोन चुंबकामध्ये यामध्ये आकर्षण बल आहे आणि आकर्षण बल असलं तरी हा पेन वरती जायला पाहिजे होता पण तसं न घडता हा या पेनाला गुरुत्वीय बल सुद्धा कार्य करत आहे आणि हे दोन्ही बल हे अदृश्य स्वरूपात आहे ते आपल्याला दिसत नाही अशा पद्धतीनं आपण हे छान खेळणं मुलांना तयार करून दाखवू शकतो आता आपण पाहूया हे आकर्षण गुणधर्मावर आधारित दोन खेळणी आपण पाहिलेले आहेत आता आपण बघूया प्रतिकर्षण गुणधर्मावर आधारित आपण वेगळं खेळणं पाहणार आहोत या ठिकाणी मी हा रबरचा तुकडा होम स्क्वेअर आयताकृती कृती तयार करून घेतलेला आहे या ठिकाणी दोन चुंबक लावलेले आहेत आणि हा ग्लासचा तुकडा आहे आणि ह्या ग्लासच्या तुकड्यावरती एक मी चकती लावलेली आहे जेणेकरून हे पेन्सिलचं टोक यामध्ये या, या चकतीमध्ये असं अडकून राहणार आहे आणि पेन्सिलच्या एका टोकाला मी दुसरा मे चुंबक लावलेला आहे आता या ठिकाणी हे तिन्ही चुंबक जे आहेत हे प्रतिकर्षण तत्वावर काम करतात बघूया आपण पेन्सिल हवे तरंगताना आपल्याला दिसते का हवा छानपैकी पे पेन्सिल सुद्धा हवेत तरंगलेली आहे आणि जर आपण याला फिरवण्याचा प्रयत्न केला तर हे फिरताना सुद्धा छानपैकी दिसे म्हणजे प्रतिकर्षण गुणधर्मावरती सुद्धा आपल्याला खेळणं तयार करता येईल आणि मुलांना दाखवता येईल आता आपण बघूया स्टँडिंग अँड पुढच्या खेळण्याचे नाव ना। स्टँडिंग अँड स्पिनिंग पेन या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं हो, तर हा जो पेन आहे या पेनला एका टोकाला मी मॅग्नेट लावलेला आहे आणि त्याच्या पुढे मी हा पंखा एक जोडलेला आहे त्याचबरोबर एक फोम घेऊन त्यावरती मी चार स्टिक लावलेले आहेत आणि हे या ठिकाणी हे सगळे दिसतात ते हे सगळे चुंबक आहेत चपती चुंबक आहेत आणि हे सगळे प्रतिकर्षण तत्वावर काम करतात आणि ह्या फायबरच्या तुकड्याला मी एक मध्ये छिद्र पाडलेला आहे की जेणेकरून हा पेन याच्यामध्ये असा स्टँडिंग राहील आता आपण बघूया हा स्टँडिंग राहतोय आणि हा बरोबर सेंटरला बरोबर स्टँडिंग राहिलेला आहे पण जर या ठिकाणी ह्या चारही मॅग्नेट रिंग मॅग्नेटचे प्रतिकर्षण होत असल्यामुळे हा थोडा मूव होतोय जर आपण या ठिकाणी जर पंख्याखाली असा हा पेन धरला तर आपल्याला छान पैकी हा फिरताना सुद्धा दिसेल बघा हा छान पैकी आपल्याला फिरताना दिसतोय तर अशा पद्धतीनं प्रतिकर्षण गुणधर्मावरती सुद्धा आपल्याला आधारित खेळणं तयार करता येईल आता आपण बघूया ध्वनी ध्वनीवर आधारित आपल्याला बाजारामध्ये खूप अशी खेळणी पाहायला मिळतात हे तर आपल्या नेहमीच्या शालेय जीवनामध्ये शिक्षकांचं एक महत्वाचं ध्वनी निर्मितीचं साधन आहे शेती बघू याचा याचा आवाज तुम्ही सर्वांनी ऐकलेला आहे हा याच्यामध्ये ध्वनी निर्मिती झाली त्यानंतर हे पिपाणीच जरा दोन्ही ऐकून तुम्ही ऐकलेलं असेल बघा हे पिपाणीचा आवाज आहे आणखी एक बाजारात उपलब्ध असणार हे खेळणं आहे तर हे सगळी बाजारात उपलब्ध खेळणी आहे पण आपल्याला जर अशी वेगळी वेगळ्या प्रकारची काही खेळणी तयार करता येतात का याचा जर विचार केला तर आपण बघूया साध्या साध्या पिवी स्ट्रॉप असून साध्या पासून सुद्धा आपल्याला पिपाणी तयार करता येते स्ट्रॉ घेऊन त्याचे जर आपण तिरकस कट केले आणि जर यामध्ये हवा फुंकली तर आपल्याला लक्षात येईल यामध्ये आपल्याला पिपाणी सारखा आवाज आलेला दिसेल जर आपण याची लांबी कमी करत गेलो तर आपल्याला ध्वनीची तीव्रता कमी वाढलेली दिसेल अशा पद्धतीनं आपण साध्या पासून पिपाणी तयार करू शकतो त्यानंतर या ठिकाणी आईस्क्रीम स्टिक घेऊन त्यामध्ये एक आ, कागदी स्ट्रीप टाकलेली आहे आणि रबर बँडच्या सहाय्याने या ठिकाणी दोन्ही आईस्क्रीम स्टिक जोडलेले आहेत याच्यामध्ये जर आपण हवा फुंकली तर आपल्याला पिपांनी तयार झालेली दिसेल तर अशा पद्धतीनं ह्या दोन्ही या ठिकाणी पहिल्या स्ट्रॉ मध्ये या न, या ठिकाणी फ्लॅब जे आहेत ह्या फ्लॅबचं व्हायब्रेशन झालं त्यामुळे ध्वनी निर्मिती झाली ही वैज्ञानिक संकल्पना या आहे याच्यामध्ये कागदी स्ट्रीप आहे त्याचं व्हायब्रेशन होतं हवेमुळे त्यामुळं ध्वनी निर्मिती होते तर हे आपल्याला हे मुलांकडून मी श कर, तयार करून घेतलेले आहेत लॉकडाऊन काळात आता आपण बघूया पुढचं जे खेळ आहे ते बोलून बिगोल आता तुम्ही बिगुल म्हणल्यानंतर बिगुलचा आवाज जरा वेगळ्या प्रकारे असतो त्यासाठी एक पीव्हीसी सी घेतलेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी ही प्लास्टिक बॉटल कापून घेतलेली आहे आणि एक फुगा घेऊन फोग्याचं एक तोंड हे मी पीव्ही सीला जोडलेलं आहे आणि दुसरं मी फोगा थोडा कट करून दुसरं तोंड मी या ठिकाणी या बाटलीच्या तोंडाला जोडलेला आहे बघूया याच्यातून ध्वनी निर्मिती कशी होते ते पाहूया आपण तर हा बिगुल सारखा आपल्याला खेळणं आपल्याला तयार करून मुलांना दाखवता येईल आता आपण बघणार आहे टिकटिक्की आता टिकटिक आवाज तुमच्या सगळ्यांना माहिती आहे टिकटिक आवाज घड्याळ्याचा टिकटिक आवाज येतो हे साधं आणि सोपं असं खेळणं आपल्याला मुलांना तयार करून दाखवता येईल हे भरणीचं एक टोपण आहे त्याचबरोबर या ठिकाणी बटन घेतलेलं आहे आणि बटनचे जे अपोजिट छिद्र आहेत त्या अपोजिट छिद्रामधून एका छिद्रामधून दोरा बांधलेला आहे आणि ह्या दोऱ्याला एक खासियत ठेवलेली आहे मी की प्रत्येक ठिकाणी गाठ मारलेली आहे आणि दुसऱ्या अपोजिट छिद्रामधून रबर बँड कापून मी इथे तोपणाला जोडलेलं आहे या पद्धतीने बघा याचा दोन्ही कसा वेगळ्या प्रकारे आपल्याला ऐकता येतो तर अशा पद्धतीनं हे आपल्याला टिकटिकी एक साधं खेळणं तयार करून मुलांना दाखवता येईल त्यानंतर आपण बघा रोरिंग रोरिंग म्हणजे गुरगुरण्यासारखा आवाज तुम्ही जर बघा इकडे जरा लग... पाहिलं तर बघा या ठिकाणी गुरगुरण्यासारखा आपल्याला आवाज येतो आता आपण बघूया या खेळण्यामध्ये गुरगुरण्यासारखा कसा आवाज येतो तर हे सुद्धा आपल्याला खेळणं तयार करून मुलांना दाखवता येईल त्यानंतर आपण पुढचं जे खेळणं पाहणार आहोत लाउडली आता ह्या लाउडलीड मध्ये एक छोटीशी स्ट्रॉ घेतलेली आहे एक डबी घेतलेली आहे होगा बांधलेला आहे त्याचबरोबर स्केच पेन टाक खराब झालेला त्याला दोन छिद्र पाडलेली आहेत जर आपण याच्यातून हवा फुंकली तर कशा पद्धतीनं ध्वनी आपल्याला निर्माण झालेला दिसेल आणि या ठिकाणी मेम्ब्रेनचं व्हायब्रेशन होणार आहे बघा तर अशा पद्धतीने हे बी आपल्याला मुलांना खेळणं तयार करून दाखवता येईल आता आपण पाहणार आहोत तर बासरी बासरीमध्ये दोन्हीची स्पीच कसा बदलतो लांबी कमी जास्त केली की तर आपण ह्या बासरीमधून हवा मी हवा फुंकतोय बघा स्पीच कसा बदलतोय तर हे सर्व खेळणी आपल्याला आपल्याला टाका उठून टिकाऊ अशी बनवता येतात आणि मुलांपर्यंत ते पोहोचवता येतील आता आपण बघूया जरा वेगळ्या प्रकारची खेळणी अरविंद सरांचे युट्यूबवरील व्हिडिओ पाहून मी खूप खेळणी तयार केलेली आहेत थोड्या वेळाने तुम्ही ते पाहणारच आहात एक मिनी प्रयोगशाळा या ठिकाणी हा जो वूड कटर मॅन आहे याचं नाव आहे क्रँकी वूड कटर या खेळण्याचं आणि हा सर्व टाकाऊपासून बनवलेला आहे यामध्ये हा जो फायबरचा तुकडा आहे तो त्याचा मॅन बनवलेला आहे त्याचबरोबर हे वायर आहे या वायरचे हे पा मानवाचे पाय आहेत आणि त्याचबरोबर हे हात आहेत आणि पुढे कोराडी सारखे दिसतंय या ठिकाणी हा रेपेल जोडून मी त्या ठिकाणी कोराडीचा हा शेप दिलेला आहे त्यानंतर हे लाकडाचे ओंडके आहेत आपण जर पाहिलं तर या ठिकाणी कोणकोणत्या प्रकारचं आपल्याला सायन्स शिकता येईल यामधून या खेळण्यातून पाहणार आहोत आपण आता आपण बघूया हा वर्किंग कसा करतोय तो बघा छानपैकी हा वर्क होतोय इंजिनिअरिंग मेकॅनिझम आहे याच्यामध्ये आणि ह्यामध्ये आपल्याला कोणते संकल्पना सायन्स मधल्या सांगता येतील तर या ठिकाणी सर्क्युलर मोशन होते त्याचबरोबर मस्क्युलर फोर्स यूज केला जातोय आणि सिम्पल मशीनचे सर्व पार्ट्स इथे आलेले आहेत ऍक्स आलेला आहे नंतर रॉड आहे इथे आणि कनेक्टिंग रॉड आहेत तर ह्या पद्धतीनं असा हा वूड कटर मॅन आपल्याला मुलांना तयार करून दाखवता येईल दुसऱ्या खेळण्याचं जे नाव आहे माझ्या क्रँकी बटरफ्लाय मुंग बटरफ्लाय हे टाकावपासून छानपैकी बनवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे प्लास्टिकची बॉटल कापलेली आहे त्याचबरोबर या ठिकाणी हा रॉड आहे आणि हा बटरफ्लाय दिसतोय तुम्हाला हा मोहू कसा होतो तो, तो बघा याचं वर्किंग किती आणि आहे छान छानपैकी हा बटरफ्लाय आपल्याला मूह होताना दिसेल याला क्रँकी बटरफ्लाय असं मी नाव दिलेलं आहे आणि इथे आपल्याला स्नायू बल वापरलेलं दिसेल वैज्ञानिक संकल्पना त्याचबरोबर पंखांची जी हालचाल आहे यामध्ये मोशन आहे ऑसिलेटरी मोशन तर या पद्धतीने ही खेळणं आपल्याला मुलांना तयार करून दाखवता येईल त्यानंतर आपण पाहणार आहोत क्रँकी स्किप स्कीपर यामध्ये ही जी मुलगी आहे ही आपल्याला दोरेवर उड्या घेताना दिसेल बघा साध आणि सोपे ही बाटली आहे बाटली आणि या ठिकाणी ही तार आहे आणि ह्या तारेपासून आपल्याला हे स्कीपर छानपैकी बघा हे सुद्धा आपल्याला उड्या मारताना दिसेल आणि असं खेळणं मुलांना आपण दाखवू शकतो याच्यामध्ये मस्क्युलर फोर्स यूज केलेला आहे त्याचबरोबर मोशन सुद्धा येते सर्क्युलर मोशन तर अशा पद्धतीनं हे की खेळणं मी तुम्हाला दाखवण्याचा दा प्रयत्न केला के आहे त्यानंतर राईट राईट अँगल ड्रायव्ह बनवलेला आहे छानपैकी ते बघा स्ट्रॉप हे सगळे स्ट्रॉप असून बनवलेलं आहे नंतर प्लॅस्टिक बॉटल कापून घेतलेली आहे आणि आपण जर याला मू केलं तर छानपैकी हा मू होतो बघा राईट अँगल ड्रायव्ह त्यानंतर आपण पाहणार आहोत आणखी मजेशीर खेळणं हे नेहमी तुम्ही रस्त्याने ने जाताना पाहत असतात डोंबाऱ्याचा खेळ याच्यामध्ये बॅलन्स सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचं आपल्याला तत्व दिसेल बघा ही छानपैकी मुलगी आपल्याला ह्या दोरीवरती डान्स करताना दिसेल आणि नुसती डान्सच करत नाही ती बॅलन्स करते आणि त्याचबरोबर इथं सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी हे तत्व सुद्धा आपल्याला छानपैकी या खेळण्यातून दाखवता येईल सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आता आणखी तुम्हाला मी सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचं दुसरं खेळणं तयार दाखवणार आहे सेफ्टी स्पिनर सेफ्टी स्पिनर आता हे तुम्ही पाहता स्पिन सेफ्टी पिन्स आहे त्याचे अँगल्स तयार करून बरोबर मी खेळणं तयार केलेला आहे आणि तुम्ही जर पाहिलं तर अगदी सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीच्या तत्वावर छानपैकी हे बोटाव सुद्धा उभा राहू शकतो त्याचबरोबर या ठिकाणी मी बेस घेऊन एक स्टँड बनवलेला आहे टाकाऊपासून याच्यावरती जर आपण ठेवला याला तर हा छानपैकी उभाही राहतो आणि असा डान्स करतानाही आपल्याला दिसेल मुलांना हे वेगळ्या प्रकारचं आकर्षण दिसून येतं आणि हे जर आपण पंख्याखाली दिसलं हे जर रोटेत केले दोन नॉब तर आपल्याला लक्षात की हा खाली आपल्याला फिरताना सुद्धा दिसेल अशा पद्धतीनं टाकाऊतून टिकाऊ खेळणी तयार करण्याचा प्रयत्न मी लॉकडाऊन काळात केलेला आहे वेळेअभावी सर्व प्रायोगिक साहित्य खेळणी याचं प्रात्यक्षिक सादरीकरण मी दाखवणे शक्य नाही त्याबद्दल मी दिलगरी व्यक्त करतो आणि लॉकडाऊन काळात मी तयार केलेली मिनी प्रयोगशाळा ही तुम्ही याचं प्रदर्शन तुम्हाला मी लाईव्ह दाखवत आहे चला तर मग बघूया आपण प्रदर्शन बघा खेळणी आहेत सर्व खेळणी मी मांडलेली आहे तयार केलेली त्याचबरोबर जलविद्युत पुढे प्रतिकृती आहेत मौ वर्किंग मॉडेल्स आहेत हे सर्व त्यानंतर सर्कलिंग डॉलचं एक छानपैकी खेळणं आहे तिथं त्यानंतर चुंबक आणि विद्युत धारा सहसंबंधाचे प्रयोग आहेत खेळ प्रकाशाचा यामध्ये कोणताही घटक मी सोडलेला नाही सर्व साहित्य त्या ठिकाणी प्रकाशाचे आहे नंतर उष्णतेच्या गमती जमती यामध्ये सगळे प्रयोग तयार केलेले आहेत आणि मुलांपर्यंत सुद्धा मी पोहोचवलेले आहेत दोन्ही निर्मितीचे वेगवेगळे प्रकारचे साधन तुम्ही पाहतात स्टेटोस्कोप आहे तयार केलेला त्यानंतर मानवी शरीराचे काही पार्ट्स तुम्हाला दिसतील स्नायूचं मॉडेल आहे त्या ठिकाणी ऑल इन वन बल आणि दाब यातले प्रयोग सगळे आहेत त्या ठिकाणी भौमितिक आकृत्या गणितातल्या आहेत सगळ्या तयार केलेल्या आणि तुम्ही जर खाली पाहिलं तर तुम्हाला तरपेचे प्रकार दिसतील त्याचबरोबर ऊर्जा रूपांतरणाचे दोन ऊर्जा रूपांतरणाचे दोन मॉडेल्स दिसतील की ज्याच्यामध्ये आपल्याला ऊर्जा रूपांतरण सांगता येतं गती आणि गतीचे प्रकाराचही तुम्हाला त्या ठिकाणी मॉडेल दिसेल अशा पद्धतीनं लॉकडाऊन काळात मी मिनी प्रयोगशाळा आयसरच्या कार्यशाळा पाहून तयार केलेली आहे आज मला विज्ञान दिनाचं औचित्य साधून शिक्षक निरीक्षक ब्रहन उत्तर विभाग एमपूर्व उत्तर विभाग यांनी मला जी संधी दिली प्रयोग सादरी करण्याची त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार